काळजात वाजली रिंग तिच्या फिरमाची मनाला काही सुचना डोळे बंद केल्यावर फिरिंग तिच्या असण्याची डोळे उघडून दिसना देवाई कशी जय शिवराय मित्रांनो मी गणेश स्वागत करतो तुमच्या सर्वांचे आपल्या जी के क्रिएशन इन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर भाऊ न जवळजवळ एक हप्त्यांपासून आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ हो आलेले नव्हते मित्रांनो इतक्या दिवसांना आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ हो येत आहे मित्रांनो म्हणून आपल्या या व्हिडिओला हो खूप सपोर्टची गरज आहे मित्रांनो तर व्हिडिओ काय येत नव्हतं तर ते मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि आपल्या जे युट्यूबचे कम्युनिटी टॅब असतं तिथं पण मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणत्या कारणाने आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ येत नाही मित्रांनो आणि मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओला खूपच सपोर्टची गरज आहे प्लीज मित्रांनो आजच्या व्हिडिओला जितकं हवं तितकं शेअर करा लाईक्स आणि कमेंट्स करायला विसरू नका बाबांनो आणि बाबांनो तुम्ही आता प्रियूमध्ये बघितलं असेल तर तशा पद्धतीचे व्हिडिओ एडिट करायला शिकणार आहोत आजचे व्हिडिओ खूपच कडक झालेले आहे मित्रांनो तुम्ही पिरवूमध्ये बघितला असेल आता तर आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओत जेवढं पण आहे मटेरियल आहे तर ते सर्व मटेरियलला पासवर्ड आहे जसं की मित्रांनो सेके पेज लिंक बेटमार्क लिंक आणि जीप फाईलला तर हे सर्व जितके पण लिंक्स आहेत त्या सर्वांना पासवर्ड आहे मित्रांनो आणि तो एकच पासवर्ड आहे मित्रांनो तो पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठं पण दिलेला आहे आणि हा जो पासवर्ड आहे थोडा अवघडमध्ये दिलेला आहे मित्रांनो तो कुठं पण दिसेल मित्रांनो म्हणून मित्रांनो व्हिडिओ लास्टमंत वॉच करा मित्रांनो आणि पासवर्ड एकच आहे मित्रांनो तुम्हाला अलग अलग लिंकला अलग अलग पासवर्ड दिलेलं नाही मित्रांनो म्हणून मित्रांनो टेन्शन घ्यायची गरज नाही पासवर्ड एकच आहे तोच पासवर्ड तुम्हाला सर्व लिंक्सला लावायचं आहे तेव्हा तुम्हाला सर्व लिंक ओपन होऊन जाणार आणि भावानो तुम्हाला जर इतर काही एडिटिंगबद्दल काही प्रॉब्लेम वगैरे येत असेल तसं मला इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारू शकतात तिथं मी तुमच्या सर्वांचे रिप्लाय देतच असतो भावानो आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवीन नवीन एडिटिंगचे व्हिडिओ बघणे आणि शिकण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेला क्ला क्लिक करा तर भावानो चला तर थोड्या विषयानं करता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो व्हिडिओ एडिट करण्यासाठी पहिल्यांदा अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यावर बघा आता जे तुम्ही एवढी हे व्हिडिओ बघत आहेत त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी नेहमी तुम्हाला दोन लिंक दिलेले असतात मित्रांनो बेटमार्कची आणि सेके पिकची तर पहिल्यांदा ते दोघं लिंक इनपुट करून घ्यायचे तुमच्या अलर्ट मोशन ॲप्लिकेशनमध्ये आणि मित्रांनो ते दोघं लिंकला पासवर्ड आहे पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठं पण दिसेल व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तर मग ते दोघं लिंक इनपुट झाल्यावर मित्रांनो पहिली जी लिंक आहे आपली बेटमार्कची त्याच्याने अशा पद्धतीचा प्रोजेक्ट तयार होऊन जाणार तर मित्रांनो अशा पद्धतीचा प्रोजे प्रोजेक्ट तयार झाल्यावर मित्रांनो आता काय करायचं आहे इथं जे तुम्हाला प्लस ऐकन दिलेलं आहे मित्रांनो तर या प्लस ऐकूनवरती क्लिक करायचं आहे इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचं आहे व्हिलवरती क्लिक करून द्यायचे आणि मित्रांनो इथून तुम्हाला एक ओवरलेन व्हिडिओ घेऊन घ्यायचे तर हे व्हिडिओ पण तुम्हाला जीप फाईलमध्ये भेटून जाणार नाही तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाणार तर बाबांनो अशा पद्धतीचे एक व्हिडिओ दिलेले ओरलेल तर व्हिडिओ घेऊन घ्यायचे व्हिडिओ घेतल्यानंतर मित्रांनो पुढे जाण्याच्यावरती क्लिक करायचे आणि या व्हिडिओचा जो काही पुढचा भाग असेल तो अशा पद्धतीने कट करून द्यायचे नंतर मित्रांनो अजून आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे अजून प्लस आयकॉनवरती क्लिक करायचे एमेजीन व्हिडिओमध्ये व्ही ऑलवरती क्लिक करायचे आणि मित्रांनो इथून तुम्हाला एक इमोजी जी घेऊन घ्यायचे तर मित्रांनो अशा पद्धतीची एक एन जी एमोजी दिलेली आहे तर ही पी एन जी इमोजी घेऊन घ्यायचे इमोजी घेतल्यानंतर मित्रांनो पुढं जाण्याच्या आरावरती दोनदा क्लिक करायचे आणि या इमोजीला अशा पद्धतीने पुढं ओढून घ्यायचे <सथी> नंतर मित्रांनो आता जे आपल्याला हे पुढे बेटमार्क दिसत आहे त्यांच्याप्रमाणे फोटो लावायचे आहेत तर फोटो लावण्यासाठी पण तेच करायचे प्लस आयकनवरती क्लिक करायचे इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचे आणि इथून फोटो घेऊन घ्यायचे तर मित्रांनो इथं जर तुम्हाला फोटो सापडत नसतील तर ऑलवरती क्लिक करायचे तिथं तुमचे सर्व गॅलरीतले फोल्डर ओपन होऊन जाणार तिथून तुम्ही इझिली फोटो शोधू आणि लावू शकता त्या व्हिडिओसह या व्हिडिओसाठी तर मित्रांनो मी तुम्हाला हा एक फोटो घेतलेला आहे तर फोटो घेतल्यानंतर मित्रांनो पुढे जाण्याच्या आरोवरती क्लिक करायचे आहे आणि या फोटोचा जो काही पुढचा भाग असेल तो कट करून द्यायचा अशा पद्धतीने अजून मित्रांनो दुसरा फोटो घेण्यासाठी प्लसच्या ऐकनवरती क्लिक करायचे एम आणि व्हिडिओमध्ये जायचे अजून इथून हा दुसरा फोटो घेऊन घ्यायचे जर मित्रांनो फोटोला झूम वगैरे करायचं असेल तर मू ऑन ट्रान्सफॉरमध्ये जायचे तीन नंबरचा ऐकनवरती यायचे आणि या रेसला अशा पद्धतीने डावी बाजूला ओढल्यानंतर आपला जो फोटो आहे तो झूम व्हायला चालू होऊन जाणार आणि या रेसला जर आपण उज्या बाजूला ओढला तर आपला जो फोटो आहे तो आऊट व्हायला स सुरू होऊन जाणार तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही झूम आऊट किंवा झूम इन करू शकतात या फोटोंना तर मित्रांनो झूम आउट वगैरे केल्यानंतर मित्रांनो तर, तर फोटोला बराबर असं मध्यभागी लावून घ्यायचे नंतर मित्रांनो पुढे जाण्याचे आरोग्य ते क्लिक करायचे आणि फोटोचा पुढचा भाग कट करून द्यायचे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला सर्व फोटो लावून घ्यायचे या बेटमार्कप्रमाणे तर मी पटापट हे सर्व फोटो लावून घेतो आपल्या या बेटमार्कप्रमाणे मग बाकीची प्रोसेस सांगतो तुम्हाला तर मित्रांनो मी हे व्हिडिओ थोडंसं स्किप करून घेतो तर बाबांनो बघू शकतात मी सर्व फोटो बराबर बेटमार्कप्रमाणे लावून घेतलेले तर मित्रांनो आता बेटमार्कप्रमाणे फोटो लावल्यानंतर मित्रांनो काय करायचे एक नंबरच्या बेटमार्कवरती यायचे तर मित्रांनो आता आपण पहिल्यांदा सर्व जे मटेरियल आहे ते सर्व मटेरियल पेंजे वगैरे लावून घेणार आहेत मग शेवटी आपण इफेक्ट्स लावणार आहे आपल्या या फोटोंना ओके बाबांनो शेवटी इफेक्ट्स लावायचे आहे आता मित्रांनो आता आपल्याला सर्व मटेरियल लावून घ्यायचे तर पहिला जो बेटमार्क याच्यावरती यायचे चायकनवरती क्लिक करायचे इमेज इमेजन व्हिडिओमध्ये जायचे व्हिओलवरती क्लिक करायचे आणि मित्रांनो इथून एक व्हिडिओ घेऊन घ्यायचे तर हे व्हिडिओ पण तुम्हाला जीप जिपेलमध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाणार तर अशा पद्धतीचे एक व्हिडिओ दिलेले तर हे व्हिडिओ घेऊन घ्यायचे व्हिडिओ घेतल्यानंतर मित्रांनो वरती जे तीन डॉट दिसत असतील त्यांच्यावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला फील स्क्रीनचे एक नाव दिसेल त्याच्यावरती क्लिक करून द्यायचे ब्लेडिंग ऑफ सिडीमध्ये जायचे लाईटनमध्ये जायचे आणि मित्रांनो इथं अजून तुम्हाला हे लाईटवरतीच क्लिक करून द्यायचे तर लायटनवरती क्लिक केल्यावर मित्रांनो अजून आपला जे हे व्हिडिओ आहे तर या व्हिडिओचं शेवटी यायचं आणि या व्हिडिओच्या शेवटी आल्यानंतर मित्रांनो आता जे आपण हे ब्लॅक स्क्रीनचे व्हिडिओ घेतलेले याचा जो जो काही पुढचा भाग असेल तो अशा पद्धतीने कट करून द्यायचे नंतर मित्रांनो अजून एक नंबरच्या बेटमार्कवरती यायचं यायचे एक नंबरचं बेटमार्कवरती आल्यानंतर मित्रांनो प्लस आयकॉनवरती क्लिक करायचे एम एजन व्हिडिओमध्ये जायचे विवारवरती क्लिक करायचे आणि इथून एक एन पीएनजी घेऊन घ्यायची तर अशा पद्धतीची एक शेडू पीएन जी तर ही पीएनजी घेऊन घ्यायचे नंतर मू अन ट्रान्सफोर मध्ये जायचे तीन नंबरच्या चा यायचे आणि या शॅडू पीएनजी ला अशा पद्धतीने झूम करून घ्यायचे या 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 ना ना तर या शायडू पीएनजीला झूम केल्यानंतर मित्रांनो या शायडू पीएनजीवरती क्लिक करायचे आपल्या आयडिओच्या शेवटी यायचे आणि या शायडू पीएनजीला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे अशा पद्धतीने नंतर मित्रांनो अजून एक नंबरच्या पॅटमार्कवरती यायचे अजून प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचे इमेज अँड आयडिओमध्ये जायचे आणि इथून आहे नाद तु नावाची जी पीएनजी लोक आहे तर हे पीएनजी घेऊन घ्यायचे हे पीएन जी टेक्स्ट घेतल्यानंतर मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचे आणि या पीएनजी टेक्स्टला अशा पद्धतीने खाली घेऊन घ्यायचे आणि लावून घ्यायचे बराबर तर या पेंजीला अशा पद्धतीने खाली बराबर लावल्यानंतर मित्रांनो या पेंजेवरती क्लिक करायचे अजून व्हिडिओच्या शेवटी यायचे आणि या पेंजेला पण पर शेवटीपर्यंत अशा पद्धतीने ओढून घ्यायचे नंतर मित्रांनो अजून एक नंबरचे मार्क वेटमार्कवरती यायचे अजून प्लस आयकनवरती क्लिक करायची इमेजाईन व्हिडिओमध्ये जायचे वरती क्लिक करायचे तर मित्रांनो इथून ही बॉर्डर पी एन जी घेऊन घ्यायची तर ही लास्टची मटेरियल पी एन जी आहे मित्रांनो हे ही बॉर्डर पी एन जी घेतल्यानंतर अजून व्हिडिओच्या शेवटी यायचे आणि या व्हिडिओच्या शेवटीपर्यंत ही बॉर्डर पी एन जीला ओढून घ्यायचे अशा पद्धतीने तर इतके झाल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला या सर्व फोटोंना इफेक्ट लावायचे तर त्यासाठी मित्रांनो आत्ता जे तुम्ही दुसरे लिंक इनपुट केले असेल सीकेपिकची त्या लिंकचा प्रोजेक्ट बदलेला असेल तर त्या लिंकच्या प्रोजेक्टवरती जायचे त्यासाठी बॅक यायचे आणि अशा पद्धतीचा एक शेक एपेक्स प्रोजेक्ट बदलेला असेल मित्रांनो तर या प्रोजेक्टवरती आल्यानंतर मित्रांनो पहिले जे आपल्या चॅनलच्या नावाची टेक्स्ट पेन जी दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचे एपेक्स नावामध्ये जायचे तीन ऑर्डरवरती क्लिक करायचे आणि इथून कॉपी एपेक्स करून घ्यायचे नंतर अजून बॅक यायचे अजून आपल्या ते चालू असलेल्या प्रोजेक्टवरती जायचे चालू प्रोजेक्ट प्रोजेक्टवरती आल्यानंतर मित्रांनो पहिले जे आपल्याला इमोजी पेन दिसत असेल तर या एमोजी पेनजीवर क्लिक करायचे एपेक्स नावामध्ये जायचे तीन दरवरती क्लिक करायचे आणि इथून पेस्ट डिपेक्स करून द्यायचे अजून मित्रांनो पुढं यायचे पुढं आल्यानंतर मित्रांनो इथं जे आपण नादखो नावाचे जे पेन जे टेक्स्ट लावलेले याला पण आवाला एपेक्स पेस्ट करून द्यायचे तर या नादखु खोळ्या नावाचे पेन जीवरचे क्लिक करायचे एपेक्स नावामध्ये जायचे तीन डॉटवरती क्लिक करायचे आणि इथून पेस्ट इपेक्स करून द्यायचे नंतर अजून बॅक यायचे आपल्या त्या सिकेपिकच्या प्रोजेक्टवरती जायचे अजून आता जे आपल्याला दोन नंबरवरती फोटो दिसत असेल याच्यावरचे एपेक्स कॉपी करून घ्यायचे तर फोटोवरती क्लिक करायचे एपेक्स नावा जायचे तीन डॉटवरती क्लिक करायचे आणि कॉपी इपेक्स करून घ्यायचे नंतर अजून बॅक यायचे आणि आपल्या त्या चालू असलेल्या प्रोजेक्टवरती जायचे चालू असलेल्या प्रोजेक्टवरती आल्यानंतर मित्रांनो तर मित्रांनो हा जो इफेक्ट्स आहे तो कोणत्या कोणत्या फोटोंना लावायचे मी तुम्हाला सांगून देतो तु। हा जो आता कॉपी केलेला इफेक्स आहे तो तो तुम्हाला हे सर्व जितके पण आता हे छोटे लेअरवाले फोटो दिसत असतील तर हे सर्व छोटे लेअरवाले फोटो नावाला इफेक्ट्स लावून द्यायचे हा सोडून मित्रांनो बाकीचे जितके पण फोटो आहेत मित्रांनो स्टार्टपासून तर एंडपर्यंत तर हे सर्व फोटोंना आवाला इफेक्ट्स लावून घ्यायचे फक्त हा एक फोटो सोडून द्यायचे तर मित्रांनो पटापडे जितके पण फोटो आहेत मित्रांनो त्यांना आवाला इपेक्स लावून घ्यायचे तर मी पटापट या सर्व फोटोना एपेक्स लावून घ्यायचे तर हे फोटो लावणे फोटोना एपेक्स लावण्यासाठी पण तेच करायचे फोटोवरती क्लिक करायचे एपेक्स नावामध्ये जायचे तीन डोटर ते क्लिक करून द्यायचे आणि पेस्ट इपेक्स करून द्यायचे अशा पद्धतीने मित्रांनो स्टार्टपासून ते एंडपर्यंत जितके पण फोटो आहेत मित्रांनो छोटे लेअरवाले तर हे सर्व फोटोंना आवाला एपेक्स लावून घ्यायचे पटापट अशा पद्धतीने जशा पद्धतीने मी लावतोय मित्रांनो तशा पद्धतीने हे सर्व फोटोना नावाला एपेक्स लावून घ्यायचं आहे तर मित्रांनो मी, मी शेवटीपर्यंत जितके पण फोटो होते मित्रांनो तर मी सर्व फोटो नावाला इपेक्स लावून दिलेला आहे फक्त हावाला जो मोठे लेअरवाला फोटो आहे तर हावाला हा हावाला जो फोटो आहे तो सोडून द्यायचे नंतर मित्रांनो आता या सर्व फोटोंना एपेक्स लावल्याला अजून बॅक यायचे अजून ते आपल्या सेकेपेक्सच्या प्रोजेक्टवरती द्यायचे से आणि जो लास्टरचा फोटो आहे याच्यावरचे एपेक्स कॉपी करून घ्यायचे इथून तर याच्यावरचे एपेक्स कॉपी केल्यावर अजून बॅक यायचे आपल्या त्या चालू असलेल्या प्रोजेक्ट वरती जायचे मित्रांनो चालू असलेल्या प्रोजेक्ट वरती आल्यानंतर मित्रांनो इथं जो आपल्याला सर्वात मोठी लेअरला फोटो आहे मित्रांनो जो आपण सोडलेला होता तर या फोटोला हवाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचे तर हावाला फोटोला वाला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आपलं जे व्हिडिओ ते बनून झालेले मित्रांनो तर मित्रांनो आता या व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी सेवच्या ऐकनवरती क्लिक करायचे आणि ते तुम्हाला एक्सपोर्ट नाव दिसेल त्याच्यावरती क्लिक करून द्यायचे तुमचं जे व्हिडिओ आहे ते सेवायला चालवून जाणार आच्चे हो ए, ला जर हो, ला, तर भावांना आजचे व्हिडिओ हेच होतं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो काही समजलं नसेल तर मला कमेंट्स करा नाही तर इंस्टाग्रामवरती मेसेज करा तर भावांना भेटूया आपल्या पुढच्या वेडिओत आजच्या वेळेत बस इतकंच होतं